नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे मित्रांनो मागे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले होते त्यामध्ये या संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या दरमहा अनुदानात वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती तेव्हा अखेर या अनुदानात वाढ करण्यात आली आहे तर आता राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा किती पेन्शन मिळणार आहे पहा संजय <Sanjai> गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आता एक हजारऐवजी दीड हजार, हजार रुपये मानधन मिळेल तसेच खाली बघा संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनांमधील लाभार्थ्यांना आता एक हजारऐवजी दीड हजार, हजार रुपये दरमहा मानधन मिळेल आणि यासाठी राज्य सरकार दोन हजार चारशे एकोणसाठ कोटींचा भार उचलेल तसेच राज्यातील सुमारे एकेचाळीस लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोणाला मिळतो कोण लाभ घेऊ शकतो तसेच लाभ घेण्यासाठी अर्ज कसा व कुठे करायचा या संदर्भात मागे आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे आणि आता लाभार्थ्यांना एक हजारऐवजी दीड हजार रुपये मानधन मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद